असे ही एक राग लागला. त्या काळाने परत या, तेच वर्ग त्या शाळेत पुन्हा एकदा ऐकावा. असेही एक राग लागला, त्याच बेंचीवर बसून पुन्हा एक राग लागला. सगळं समजून आनंदाने हसत हसत तिथे जायचा. असेही एक राग लागला, चिडवाच्या दिवसात तोच वेळ पुन्हा एकदा ऐकला. असेही एक राग लागला, साऱ्याने एकत्र पुन्हा ऐकायला. सारे तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू केडी प्रोडक्शन. माझं नाव रवी दत्तराव मस्के आणि तुम्ही बघताय तुमचं आपल्या सर्वांचं लाडकं युट्यूब चॅनल केडी प्रोडक्शन. आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही आम्ही या शाळेसोबत जोडलेल्या असतात. तर माझ्या पण अशाच काही आहे आणि शाळेसोबत जोडलेले. तर अशा मोड आकारांना उजाळा देण्याकरता आज आपण जवाहर विद्यालयात जातो. नेमकं आम्ही काय करतोय
ते एक सांगायचं म्हटल्यानंतर काम सब गैर जरूरी है, काम सब गैर जरूरी है, जो सब करते है और हम कुछ नहीं करते, हम सिर्फ गजब करते है। मित्रांनो, आज आपल्यासोबत 10वीचा शिक्षक झालेला गणेश गुरे, आपण त्याला विचारू की त्याच्या जेव्हा शिक्षक झाला त्याच्या वर्गातले अनुभव काय, त्याला काही अडचणी आल्या का? तू जेव्हा वर्गावर गेला तुला मुलांनी त्रास दिला का? शिकवताना अनुभव काय होता? शिकवताना आपण एक विद्यार्थी म्हणून वर्षभर त्रास दिला, आज तू जेव्हा क्लासवर गेला तेव्हाचा अनुभव काय होता? म्हणजे खूप भीती वाटत होती पण आनंद होता शिक्षक व्हायचा प्रथमतः। तर मुलांनी कोऑपरेट केलं वर्गातले? हो सर, सर्वांनी मला मुलांनी कोऑपरेट केलं। सो गाईज, हे आमचे गजानन सर आहे। सर आता सध्याला शाळेचे जे टी शर्ट आहे जे पत्राचे ते प्रिंट करायचे। आमच्या शाळेतील भुले सर आहेत, ते माजी विद्यार्थी भेटतात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं त्याच्या प्रतिक्रिया करायची? जेव्हा जेव्हा असे भरपूर मुलं मिळतात भेटतात, त्याच्या जीवनामध्ये केली प्रगती जेव्हा ते कथन करतात, तेव्हा अगदी आपल्या मुलाने एखादी यश संपादन केल्या तर जेवढा आनंद मला समजलं की शाळेमध्ये आनंदगरी सुद्धा आयोजित केलेले स्वयंशासन दिन आणि आनंद नगरीने एका दिवशी म्हणजे दुग्धशाळा करायला योगच।
माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की जव्हार विद्यालयातले आनंदनगरीचे स्टॉल लागलेले आहेत फायनली. तर आता आपण आनंदनगरीमध्ये जाऊन एका एका स्टॉल आपण टेस्ट करू. या समजून घेण्याची जबाबदारी प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीवरती
जेव्हा विद्यालयामध्ये सातत्याने हा प्रयत्न करतो की त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं, त्याच्यामध्ये बरंच चालक आहेत, कमकोर गोष्टी काय आहेत, या जेव्हा समस्येत त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये बदल घडून आणते. आणि शिक्षण पद्धती तसं पाहिलं तर नक्की ही बदलणं गरजेची, कारण अनेक वर्षाचा तो अभ्यासक्रम त्याच पद्धती जुने आणि ते रटाळ होत चालले. विद्यार्थ्यांची काय आवडीची क्षेत्र आहेत सगळे विषय घेऊन शिकणं किंवा हे नक्की बदललं पाहिजे. ज्या गोष्टी बदलणं गरजे होते 10-15 वर्षाआधी सगळे थोडेफार बदल त्याच्यात होत आहेत, सध्या होत आहेत, पण तितकं समाधानकारक बदल नाही. सर, स्वर्गवासी दादाराव वाटाणे सरांनी आपल्या शाळेचं एक रोपटं लावलं वजर या ठिकाणी आणि के डी वाटाणे सरांनी त्याला खतपाणी घालून वाढवण्याचं काम केलं. आता त्याची धुराजी तुमच्या खांद्यावर आली, तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे करत आहेत ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण तुमचं असं एखादं स्वप्न आहे का की अशी शाळा असायला पाहिजे, तुम्ही स्वप्न बघितले शाळेबद्दल की रोल मॉडेल या प्रकारचे असायला पाहिजे? शाळेची जी वाटचाल आहे त्याला सुशीदादासाहेब वाटाणे पाटलांनी 1968 50 वर्षाआधी सुरू केली. त्यांनी सगळ्यात आधी हे चित्र पाहिलं होते की इंदरी धरणामुळे विस्थापित झालेले जे गाव आहे त्या भागातले मराठवाड्याची बाउंड्री ज्याच्या पलीकडे विदर्भला भाग मागास काय, तर शिक्षण. शिक्षण जर व्यवस्थित असेल, चांगल्या गुणवत्तेचं असेल, तर नक्की विकास होण्यासाठी मदत होईल. माहिती होईल, ज्ञान मिळेल, बाहेर क्षेत्राशी जगाशी संपर्क जोडला जाईल. ते एकूण सुरू केले तर नक्कीच त्यांची जी अपेक्षा होती की सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचव की माझी अपेक्षा आहे. मागच्या कालावधीमध्ये एक जेमची स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून आम्ही सुरू केलं. क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रगती करावी, जिंतूरचं नाव देशाच्या पटलावरती न्यावं. शिक्षण क्षेत्रात तर करतायच, तर त्याचबरोबर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचावे भविष्यामध्ये. त्यासाठी आदरणीय के डी वाटाणे सर, तुमचे शिक्षक पण राहिले, वडील पण आहेत, तर तुम्हाला शिक्षक म्हणून आणि वडील म्हणून सरांच्या कोणता गुणधर्म त्यांच्याबद्दल काय सांगा? शिक्षक म्हणून कसे आणि वडील म्हणून कसे? शिक्षक म्हणून अतिशय शिस्तबद्ध, तर सगळ्यात त्यांचा भार जास्त शिस्तीवरती आणि प्रेमळ पण खूप आहे. वडील म्हणून नेहमी आम्ही बघतोय की आपण कधी आजारी असलो किंवा काही अडचण असली एखादं काम करताना आजही ते गुरु आहेत, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागत असतं. तर प्रत्येक वेळेस काय अडचण आलं तर आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्याकडे जातो आणि अडचण सांगतो, मग त्याच्यावरती काय मार्ग असेल हे नक्की आजही ते व्यवस्थितपणे सांगतात आणि मार्गदर्शन करतात. मला दहावीला मार्क करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा, धन्यवाद.
वार्षिक स्नेह संमेलन संपूर्ण जर बघायचं असेल तर जास्तीत जास्त खाली कमेंट करा.